निवडणूक झाल्याच्या नंतर मी पुरंदर तालुक्याचा दौरा केला, इंदापूरचा केला, दौंडचा केला, राजावतीच्या दिव्याज भागामध्ये तिकडे दौरा केला आणि आता मी तुमच्याकडे आले. काही प्रश्न विचारण्याची शक्यता साखर कारखान्याचे प्रश्न ऊस जावा या संबंधीची मागणी अन्य काही प्रश्न असतील. काळजी करण्यासाठी एक गोष्ट आहे की ज्यांची आता सत्ता आहे त्या सत्तेचा लोकांचं जीवन सुधारण्यासाठी करायचं, त्याच्याऐवजी नवीन नवीन कायदे केले जातात आणि ते कायदे लोकांच्या हिताचे नाहीत. आता कारखाना आता आपण कारखान्याच्या साईटवर इथे आपण साखर तयार करतो पण वरीपासून वगैरेपासून आपण इथे इथेनॉल करण्याचा कारखाना टाकला. मी स्वतः व्यवसाय सुरू करायला त्याच्यापासून दोन पैसे अधिक उसाला त्याचा एक हा हेतू आणि काही वर्ष त्याचा फायदा झाला. पण यंदाच्या वर्षी मोदी सरकारने हे कामच थांबवलं आणि दोन पैसे त्याचा मिळायचा मार्ग थांबला. साखर आपण जगात खात होतो, जेवढी ज्या साखर बाहेर जाईल तेवढी साखरेची किंमत वाढते आणि जेवढी साखरेची किंमत वाढते तेवढी उसाचं पेमेंट वाढतं आणि उसाचं पेमेंट वाढायला साखरेला दोन पैसे अधिक कसे मिळतात याच्याकडे लक्ष हे राज्य आणि केंद्र सरकारचं असलं पाहिजे पण त्याच्याकडचे लक्ष दिलं नाही. आम्ही ठरवलं निवडणूक झाल्याच्या नंतर मी देशाच्या प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की इथं ऊस कधी शेतकरी कशाला ऊस पिकवतो हा काय मोठा शेतकरी नाही. 84% शेतकरी यांचं ऊसाचं क्षेत्र 1.5 एकराचे आत आहे. 84% शेतकरी तो काही धनाज्य नाही, तो श्रीमंत नाही, तो कशा घाम घालतो आणि ऊसाचं उत्पादन करतो आणि म्हणून त्याची किंमत चांगली मिळाली पाहिजे आणि त्याबरोबर साखरेवर वीज असेल, इथेनॉल असेल याची किंमत मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्याचा संसार सुधारला पाहिजे. या संबंधी प्रधानमंत्र्यांनी जे स्वतः पत्र लिहिलं त्यांच्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातलं आणि काही ना काही तर ते निकाल घ्यावा अशी अपेक्षा. ते निकाल घेतला तर आनंद, निकाल जर घेतला नाही तर लोकशाहीमध्ये तुमच्या ताकदीच्या दौऱ्यावर त्यांना योग्य पद्धतीने काय सांगायचा मार्ग आम्हाला समजतो आणि त्या मार्गाने जायची वेळ आली तर तुम्हा लोकांची सुद्धा साथ त्याच्यामध्ये पाहिजे का प्रश्न तुमचा. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. आज देशामध्ये एका बाजूने शेतकऱ्याच्या मागण्याने किंमत नाही आणि त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टीची मागणी झाली. दुसऱ्या बाजूने आपण लोकांनी अनेक संस्था काढल्या अशा या ठिकाणी शेजारी आपण कॉलेज काढले, इंजिनिअरिंग कॉलेज काढले, लालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज काढले, लालावतीला इंजिनिअरिंग कॉलेज काढले, इंग्लिश माध्यमांच्या शाळा इथे काढल्या, आळेगावला काढल्या, लालावतीला काढल्या, पुण्याला काढल्या. ही शिक्षणाची जागा नवी पिढी शिकली पाहिजे आणि नव्या पिढीला शिकून आल्याच्या नंतर जगात कुठेही चांगली संधी मिळाली पाहिजे याची काळजी आपण घेतली. तुम्ही सगळ्यांनी तुमचं उसाचं पेमेंट आहे त्याचं काही रक्कम सुद्धा या वास्तू बांधायला दिली त्यामुळं
आज या ठिकाणी उत्तम प्रकारचे शैक्षणिक सोय सुद्धा जी खुली नव्हती ती आज झालेली आहे. अखेर या सगळ्या रस्त्यात फुलत असते. सत्ता आज नाही मला त्याची फिकीर नाही. 56 वर्षातून आज निवडून दिलं. त्या 56 वर्षामध्ये 30 वर्षाची होती की माझ्या हातात सत्ता नव्हती. पण जेव्हा सत्ता असो अथवा नसो काम कधी थांबवलं नाही. आणि यावेळेला स्थिती वेगळी. मला म्हणे महाराष्ट्रात फिरतोय जाईल त्या ठिकाणी लोकांचं मन बदललंय. भाजपच्या हातात सत्ता काढण्याची त्यांची भूमिका आहे. मोदी सरकार हे आपल्या हिताचा कारभार करणार सरकार आहे असं आता लोकांना खचत नाही. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये बदल करावं लागेल. आणि तुमची एकजूट जर असेल तर मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या सगळ्यांच्या खात्री घालणं आपण सत्तेत बदल करू. आपलं सरकार आलो आणि तुमचं जे दुःख आहे तुमचे प्रश्न आहेत ते कसे सुचत नाहीत हे मी बघून घेईल. त्यासाठी तुम्हाला लोकांचं सहकार्य हे मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आज तुम्हाला सगळ्यांच्याकडून करतो. आज करांचे फुले असेल आजूबाजूची गाव असतील त्या सगळ्या गावांच्या लोकांनी नेहमीप्रमाणे चांगलं मतदान केलं. इथे जे स्थानिक नेते आहेत त्यांनी कष्ट केले. काही दुसरा एक वर्ग त्या वर्गाने दुर्लक्ष केलं तर आपण ते विसरून जायचं. या दुसऱ्या गोष्टी काढायच्या नाही. आता आपल्याला पुढं जायचं. जे येतील त्यांच्यासह जे येणार नाही त्यांच्याशिवाय. पण पुढं जायचं हा निकाल आपण घेतलेला आहे त्याच्यात काही कमी करून देणार नाही. मी यापूर्वी या सगळ्या कारखान्यांच्या कामामध्ये दैनंदिन लक्ष घालत नसे. काही अडचणी कामा आल्या तर ते सुरून देणं हे काम गेले अनेक वर्ष मी करतोय. पण त्या सहकार्याची नोंद काही लोकांनी केली का नाहीची शंका. मग त्यांचे आकडे गावात बघितले तर तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम केलं. तुम्ही एक संदेश दिले. तुम्ही सुतारी माणूस हा तुम्ही विसरणार नाही. तुमची गमतीची गोष्ट आहे. नवीन ही खून नवीन आहे. हा थोड्या दिवसात तुमच्या होत आहे. पण तरी त्या खुण्याचं स्वर्ण तुम्ही लगेच ठेवलं. ते इतकं मी वगैरे काल सांगितले एका ठिकाणी. एक दिवशी मी मुंबईवरनं खुण्याला येतो आणि तो खंडाळ्याचा घाट आहे तिथे गाड्या काही थांबले असेल. शाळेत जाणाऱ्या मुलांची एक गाडी होती साध्या शाळेची आणि माझी गाडी त्यांनी पाहिली की लगेच म्हणजे एक एक लहान मुलांच्या फ्रेंड सुद्धा ही तुझी होती आणि त्याची नोंद तुम्ही सगळ्यांनी घेतली. हे नवीन फुल आहे पण त्याच्यात तुम्ही काही कमतरता पडून दिली नाही. आणि मेन म्हणजे आपल्याला सांगणे ऐकत आहे की इतके वर्ष आपण जीवा भाग राहिलो. अनेक माझे सहकारी वाणीवाणीचे असतील गुरुचे असतील करंजाचे असतील शेजारच्या सगळ्या वाद्यांचे असतील त्या सगळ्यांची इतके वर्ष मला साथ आहे. साधी सुद्धा एक काल सुरुवातीचा असा जुन्या लोकांना असून असेल सोफा नव्हतं. आता माझी पहिली बैठक ही निवडणूक मध्ये जाईल असे काही दिवस कधी खुर्चीच्या काळात नव्हते. तिथे वेगळी स्थिती असायची पण सगळीकडे बदल होते. बदल चांगल्यासाठी होते. त्या बदलाची भूमिका तुमची जी आहे ती आपण कायम ठेवू. आणि मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या खेड्या भागाच्या शहरातल्या तरुणांचा शेतकऱ्यांचा
दरीचांचा कष्टकऱ्यांचा कामगारांचा हिताची जपणूक करण्याच्यासाठी प्रयत्नांची फळा करता करणं हे काम माझ्याकडून होईल असं खासदाराकडून होईल याचा विश्वास चव्हाण देतो आणि तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलं खरं म्हणजे आतांनी इतकं चांगलं स्वागत केलं त्यामुळे आणखीन स्वागताची काही गरज नव्हती पण तुम्ही सगळ्यांनी अंत्यकरणापासून स्वागत केलं तुझं काम करण्याच्यासाठी प्रोत्साहित केलं की सगळी नवी पिढी या ठिकाणी बसली या नव्या पिढीला तुमच्या सगळ्यांचं सरकार्य साथ मिळेल आणि त्याच्या जवळ आपण आपला भाग आपला संसार हा सुधारण्याच्या रस्त्या न्यू लिव्हिज खात्री या ठिकाणी देतो आणि पुढच्या कामाला जायला अवशेष परवानगी देतो. जय हिंद जय भारत. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.